हाय गायज वेलकम टू द द युपीएसी चॅम्पियन चॅनल टू मिनिट सिरीज टिप्स एंड ट्रिक्स सो स्टार्ट विथ यू पी एस सी एम पी एस सी कंबाईन दोन वीस आणि एकवीससाठी जी विद्यार्थी प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी खूप मोस्ट आय एम पी आहे सो प्लीज टेक अ नोट्स टेक अ स्क्रीनशॉट आम्ही एक नवीन सिरीज स्टार्ट केलेली आहे जेणेकरून पी टी थ्री सिक्स्टी फाईव्ह जो विजन ऐस आहे ते आता मॅक्झिमम पॉईंट टू मिनिटमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे सो स्टार्ट करूया आपण लॉ कमिशन ऑफ इंडिया लॉ कमिशन ऑफ इंडिया खूप महत्त्वाचं आहे रिसेंटली युनियन कॅबिनेटने अप्रूव्ह केलेलं आहे ट्वेंटी सेकंड म्हणजे बावीसाव्या लॉ कमिशन क्रिएशनसाठी दिलेलं आहे यांचं टर्म किती असणार आहे तीन वर्ष असणार आहे देन आहे लॉ कमिशन लॉ कमिशन ही स्टॅच्युटरी बॉडी आहे ॲक्ट थ्रू पास होते देन पाहिलं तर कॉन्स्टिट्युशन देऊशन ऑफ हिचं जर कॉन्स्टिट्युशन कोण आहे तर कोण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करतं तीन वर्षांनी ओके तीन तीन वर्षांनी यांचं कॉन्स्टिट्यूट करतं देन आय फंक्शन काय काय तर लिगल रिफॉर्म अँड ॲडवायझरी बॉडी आहे लि रिफॉर्म करायचा रिपील करायचं जे ऑलरेडी एक्झिस्टिंग ॲक्ट आहे त्यांना आत्ता गर आवश्यक आहेत की नाही ते पाहायचं आहे आणि रिपील करायचं आहे सो ॲडवायझरी बॉडी पण आहे लॉ ऑफ मिनिस्टर ऑफ लॉ अँड जस्टिसची ओके जे मिनिस्टर ऑफ लॉ अँड जस्टिस जे वर्क करते त्यांच्यासाठी जे ॲडवाईज आहे ते लॉ कमिशन देतं देन आय फर्स्ट लॉ कमिशनर खूप महत्त्वाचं आहे तर अठराशे तीसला ॲक्ट पास करून याची बॉडी केलेली फर्स्ट लॉ कमिशनची कोणी केलेली तर लॉर्ड मेकऑली ओके okay? देन आहे इंडियाचं इंडिपेंडन्स नंतर फर्स्ट लॉ कमिशन इस्टॅब्लिश केलेलं ते किती एकोणीसशे पंचावन्न ॲक्टनुसार एक आणि एम सी सेटल वार्थिचे से फर्स्ट चेअरमन होते देन यांनी बघितलं तर आत्तापर्यंत दोनशे सत्याहत्तर रिपोर्ट सबमिट केलेले आहेत गव्हर्नमेंटला देन यांचं कंपोजिशन पाहूया तर एक चेअरमन असतो जो सुप्रीम कोर्ट जज किंवा चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट असतो देन चार मेंबर असतात फुल टाईम त्यातला एक असतो तो सेक्रेटरी असतो ओके मेंबर ऑफ सेक्रेटरी देन आहे टू एक्स ऑफिशियल मेंबर असतात त्यातलं फर्स्ट आहे सेक्रेटरी ऑफ डिपार्टमेंट लिगल अफेअर्स अँड सेक्रेटरी ऑफ लिगल डिपार्टमेंट ओके ही खूप महत्त्वाचं आहे देन आहे यांचं फंक्शन फंक्शन काय तर एक्झाम एक्झि एक्झिस्टिंग लॉज ओके जे लॉज आहे ते डी पी एस फंडामेंटल सुटेबल आहेत की नाहीत आत्ता तर ते नसतील तर रिपील करायचं आणि असे uh, जे लॉज आहेत ते एक्झामिन करून एक्झिस्टिंग लॉज आहेत ते रिपील करायचे ओके न्यू फॉर्म करायचं सजेशन द्यायचं एवढं त्यांचं काम आहे सो पाहू शकता तुम्ही अनेकदा सो थँक्यू सो मच स्टे होम स्टे सेफ जर लेक्चर आवडला असेल तर प्लीज लाईक करा थँक्यू